महापरीक्षा पोर्टल अखेर बंद झालंय. विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर हे बंद करण्यात आलंय. महाविकास आघाडी सरकारनं महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता पुन्हा नव्यानं निविदा मागवण्यात येणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलची स्थापना करण्यात आली होती. सरकारी नोकर भरतीसाठी महापोर्टल करण्यात आलं होतं. पोर्टलमध्ये अनेक त्रुटीच्या तक्रारी सुद्धा त्या सुप्रिया सुळे सत्यजित तांबेने या बंदीसाठी पाठपुरावा केला होता. अखेर महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. सरकारी नोकर भरतीसाठी हे महापरीक्षा पोर्टल फडणवीस सरकारनं सुरू केलं होतं. मात्र यामध्ये अनेक त्रुटी होत्या, त्यामुळे याला मोठ्या प्रमाणात विरोध येत होता. अखेर हे महापोर्टल बंद करण्याचा निर्णय आता महाविकास आघाडीनं घेतलेला आहे. महाविकास आघाडीने महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परीक्षार्थींकडून त्रुटींबाबत वारंवार आलेल्या तक्रारीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीनं हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.